निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आरोप प्रत्यारोपांच्या फेरी झडतात। कळवा मुंब्रा विधानसभा मतदार संघाचे शरद पवार गटाचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याने नवा वाद निर्माण झालाय। आव्हाडांनी अजित पवारांचा उल्लेख पाकिट मारांची टोळी असा केलाय। राष्ट्रवादी काँग्रेस हा मूळचा पक्ष शरद पवारांचा होता, मात्र त्यांच्याकडून पक्ष चिन्ह हिसकावून घेतलं, त्यामुळे अजित पवार हे पाकिट मारांची टोळी आहेत अशी टीका शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुंब्रा इथं केलाय। ये राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी किसकी थी? चलो बताओ, जोर से बताओ। शरद पवार को एक दिन अजित पवार आता है, धक्का मार के बाहर निकाल देता है और जाते जाते उसके हाथ से गली भी छीन लेता है। ये पाकिट मारो की टोली है, पाकिट मारो की। अरे हिम्मत थी तुम्हारे में ना, मर्द का औलाद पर अजित पवार तो बोलता था कि शरद पवार ने तुताली ले ली, मेरी कोई तीसरा निशान ढूंढ लेता हूं और लड़ता हूं चुनाव तो हम उसको मर्द कहते हैं। अरे तुमने तो, तुम्हारे चाचा ने जो देश में बढ़ाई हुई पार्टी है, जो पूरा निशान उससे देश लेके गया, तुम उसको चुरा कर अपना मेरा 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 करके घूम रहे हो। आव्हाडांनी केलेल्या या टीकेवर भुजबळ आणि बावनकुळेंनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। यापूर्वी सुद्धा तुम्ही अनेक वेळाला चुकीच्या शब्दाचा वापर केल्यामुळे किंवा चुकीची विधानं केल्यामुळे अडचणीत आलेला आहात हे लक्षात ठेवा। आणि माझा सल्ला राहील त्यांना, मानायचं की नाही त्यांनी पाहावं, परंतु आपण शब्द कुठले वापरावेत याचा त्यांनी विचारपूर्वक प्रयत्न केला पाहिजे आणि विचार करून ते शब्द वापरले पाहिजे। आपण कोणाला काय बोलतो, कोणाला चोर म्हणतो, कोणाला पाकिट मार म्हणतो, ज्यांनी 20-25-30 वर्ष तुमच्याबरोबर राहिले आहेत त्या सगळ्यांना ते लागू होतं। साहेब जितेंद्र आव्हाडला एक त्या मनात जहर आहे, त्यांनी विष पिलं आहे आणि ते विष त्यांना काही जगू देत नाही। ते इतकं विष पिलं आहे, ते इतके विषारी झाले आहेत की संघाचं विचार परिवाराचं नाव घेतलं आणि त्यांचं नाव घेतलं तरच त्यांना मतं मिळतात। म्हणजे जर जितेंद्र आव्हाड असे बोलणार नाही तर त्यांच्या मतदारसंघात त्यांना मतं मिळत नाही, म्हणून ते बोलत राहतात। एक विषारी व्यक्ती म्हणून त्यांचा इमेज आहे आणि ते विषारी औषध घेतल्यासारखे वागतात आणि त्यामुळं त्यांना मताच्या लांबून चालण्याकरता असं बोलावं लागतं। जितेंद्र आव्हाडांच्या बाबतीमध्ये काय बोलण्याची आवश्यकता आहे? खरं म्हणजे यांची गुंडाची पार्श्वभूमी आहे, त्यांनी अशा पद्धतीचे बेतार आरोप करणं यार मी फार महत्व देत नाही। विधानसभा